लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक आपल्यासमोर येईल, पण त्यापूर्वी महाराष्ट्र शासन अतोनात प्रयत्न करत आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळालं पाहिजे आणि त्याचसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळी आमिषं दाखवली जात आहेत, वेगवेगळ्या योजना समोर आणल्या जात आहेत. वेगवेगळी आमिषं दाखवून योजना समोर आणून ही सगळं मतदान आपल्याला कशा पद्धतीने मिळेल याचा विचार महाराष्ट्र शासनामधले तीन लोक करत आहेत. याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार. या तिघांनाही असं वाटतं की आपली सत्ता गेली नाही पाहिजे, याच्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच त्यांनी काही योजना आता सध्या समोर आणलेल्या आहेत. याच्यामध्ये लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे, सुशिक्षित बेकारांना काही रक्कम दिली जाणार आहे, जे 8वी शिकलेले आहेत, 10वी शिकलेले आहेत, 12वी शिकलेले आहेत, 5वी शिकलेले आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी भयानक मोठ्या प्रमाणामध्ये योजना येत आहेत. या योजना किती दिवस टिकतील असा देखील लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. आपण एक सर्वे या योजनांच्या बाबतीमध्ये केला होता की ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या योजना निवडणुकीच्या तोंडावरती येत आहेत. अर्थातच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना वेगवेगळी आमिषं दाखवण्याचं काम या योजनांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि म्हणूनच ह्या योजना कितपत यशस्वी ठरतील किंवा याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी होईल का किंवा या योजनेमुळे या तिघांचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येईल का असा सर्वे आपण केला होता. या सर्वेमध्ये आपण एक प्रश्न विचारला होता की लाडकी बहीण योजनेचा फायदा सध्याच्या सरकारला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो का असे आपल्याला वाटते का. याच्यामध्ये 275 लोकांनी मतदान केलेलं आहे आणि या मतदानामध्ये 75% लोक असं म्हणत आहेत की याचा कोणताही फायदा या सरकारला होणार नाही असं 75% लोक म्हणत आहेत. तर 21% लोकांना असं वाटतं की या योजना राजकीय आहेत आणि या योजनेचा मतपेटीवरती नक्कीच परिणाम होऊ शकतो आणि याचा फायदा या निवडणुकीमध्ये ह्या सरकारला होऊ शकतो. तर 5% लोकांना असं वाटतं की निश्चित अशा काही पद्धतीनं सांगता येत नाही, परंतु 75% लोकांचं मत म्हणणं असं आहे की या योजनेचा कोणताही परिणाम मतपेटीवरती होणार नाही आणि याचा फायदा या सरकारला मिळणार नाही. त्याच्यानंतर आपण एक प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नामध्ये आपण असं म्हटलेलं होतं की लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेपेक्षा सरकारने तरुणांना नोकऱ्या द्याव्यात असे आपल्याला वाटते का. तर या प्रश्नाचं उत्तर जवळपास 363 मतदात्यांनी दिलेलं आहे आणि 363 लोकांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. याच्यामध्ये तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत असं जवळपास 94% लोकांना वाटतं आणि 3% लोकांना वाटतं की नाही, लाडक्या बहीण किंवा लाडका भाऊ ही जी योजना आहे ही योजना महत्त्वाची आहे. तर 2% लोक म्हणत आहेत की काहीही सांगता येत नाही. अर्थातच 94% लोकांचं म्हणणं असं आहे की असल्या कुठल्याही योजनेची सध्या महाराष्ट्रामध्ये गरज नाही, तर ह्या योजना सगळ्या फसव्या आहेत असं देखील लोकांना वाटतं आहे आणि म्हणूनच 94% लोकांना असं वाटतं की अशा वेगवेगळ्या योजना आणण्यापेक्षा ज्या तरुणांना नोकऱ्या नाहीत त्या तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजे, ज्या कुटुंबामध्ये कोणीही नोकरीला नाही अशा कुटुंबातील व्यक्तीला नोकरी दिली पाहिजे असं या तरुणांचं म्हणणं आहे किंवा या मतदाराचं म्हणणं आहे आणि म्हणूनच मतदान करत असताना लोकांनी या योजना आम्हाला नको आहेत त्यापेक्षा तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत असं 94% मतदात्यांना वाटतं. अशा दोन प्रश्नावरती आपण सर्वे केलेला होता आणि या दोन्ही सर्वेमध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ या योजनेचा सरकारला कोणताही फायदा होणार नाही, त्यांना या योजनेमुळे मतदानामध्ये कोणताही फायदा होणार नाही असं लोकांना वाटतं. शिवाय लाडका भाऊ लाडकी बहीण अशा वेगवेगळ्या योजनांपेक्षा तरुणांना त्या कुटुंबातील व्यक्तीला नोकऱ्या द्याव्यात असं देखील 94% लोकांना वाटतं. आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.